आहे ना घे त्याला सकाळी मला वाटलं रात्री बनवते बाबू बाबू थकला आज तुला मेन कोर्स बद्दल काय म्हणणं आहे कसं आहे आज पण आता ही जी आपण जी भाजी मागवली खास नव्हते काय मला पण नाही आवडली आता कसं गप चुकू राहिलं रे स्पून दे अगं रिया तू दे तुला भाजी तर ही आहे रियाची दिव्याची हैदराबादी इकडची फेवरेट त्याच्यावर ही ग्रेव्ही भेटते तर दिव्या तिकडे त्याला बघणार आहे आणि आता आम्ही वेलकम बॅक गाईस आणि तर आज आम्ही जातोय डिनरला बाहेर छोटासा गेट टुगेदर म्हणता येईल आमचे फ्रेंड्स आहेत खूप टायमानंतर भेटलेत म्हणजे कपलच आहे त्यांच्यावर जातोय आणि त्यांना तुम्हाला भेटवतो तर ते खालती बिल्डिंगच्या खालती आलेत वेट करतायत तर त्यांना भेटूया आपण आणि स्पर्श आणि दिव्या तिथे रेडी होत आहे स्पर्श रेडी झाला मी पण रेडी झालाय आणि छोटासा ब्लॉग बघूया छोटा होतो की मोठा माहिती नाही कारण की ब्लॉग तर काढतो मी आणि तो पटकन कधी कधी खूप मोठा होऊन जातो हा तर चला जाऊया आपण तर आम्ही जातो बोईसरला पंचमी रेस्टॉरंट आहे खूप छान टेस्ट आहे त्यांची थकलो बोलून म्हणून ओके तर चला तर भेटूया आधी तर बाबा दरवाजा ओपन आहे घेऊन चल बाहेर बघा आणि ही मम्मा जरा लेट होते आणि त्यांचा टॉप खूप आवडलाय मला दिव्या खूप सुंदर दिसते मला हा टॉप खूप छान वाटलेला आहे हा दाखव तुला दाखवलेला मी पण तू झोपेत होता वाटतं नीट बघितला नाही तर किती छान असा टॉप आहे तुम्हाला आवडला असेल ना तर दिव्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊन टाकेल चला बाहेर जाऊया आता ओके तर हे आलेत तुम्हाला मी भेटवतो ठीक आहे पहिले स्पर्शला हिच्याकडे देतो स्पर्श त्याच्या आंटीकडे गेलेला आहे आणि अंकल आणि आंटी हे कोण आहेत आपण बघूया त्याचे स्पर्श आहे तर हे लाईट जरा लावा सो दिस इज सागर सागर माळी आणि ही आहे रिया आणि ह्यांचं लग्न आता जस्ट झालंय म्हणजे 6 महिने झाले काहीतरी ठीक आहे सागरचं काहीतरी एक इंटरेस्टिंग तुम्हाला सांगायचं होतं मला तर सागर एक इंटरेस्टिंग मला वाटतंय ते तुम्हाला सांगतो ह्याची एक फॅक्टरी आहे पण त्याच्यामध्ये कसं आहे माहिती का तुम्ही जर अंडा टाकलं ना म्हणजे हा मशीनही बनवतो त्या मशीन्समध्ये तुम्ही एक अंडा टाकलं ना तर 21 दिवसांनी पिल्लू बाहेर येतं म्हणजे कोंबडीची गरज नाही असं काहीतरी केलं आहे त्यांनी तर जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ना तर मी नक्की ह्याच्यावर डिटेल व्हिडिओ आणेल आणि ह्याच्याबद्दल तू पण सांग काय तुला छोटस काय बोलता येईल तर ज्यांना बिझनेस करायचं तर काय अफोर्ड करू शकतात का एक शॉर्टली एक आपल्या पोल्ट्री बिझनेस म्हणजे ज्यांच्याकडे आपल्या स्वतःची जमीन आहे ज्यांचं स्वतःची एक जागा आहे ज्यांचं गावा साईडला घर आहे ते एक बट ऑबियस गावठी कोंबड्या वगैरे पालन करतात त्यासाठी आता काय प्रत्येकांकडे गावठी कोंबड्या पालन करण्यासाठी सर्वांकडे गावठी कोंबड्या अवेलेबल नसतात काही कोंबडी अंडी उबवण्यावर बसत नाही त्यासाठी आमचं एक इन्क्युबेटर्स म्हणजे अंडी उबवणी यंत्र आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग होतं तर ते आपल्याकडे त्याची मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे मग प्रत्येक कॅपॅसिटीमध्ये आपल्याकडे मशीन्स मॅन्युफॅक्चरिंग होत असतात ओके इन शॉर्ट म्हणजे एखाद्याला बिझनेस करायचा असेल तर तो किती एक भांडवल लागेल कॅपिटल म्हणजे एक्झॅक्ट स्टार्टिंगला आपण एक 18 ते 20 हजारापासून आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो आणि आपण एक 15 ते 20 कोंबड्यांपासून आपण हा घरगुती व्यवसाय सुरू 18 ते 20 हजार आपण जर टाकले फर्स्ट टाइम इन्व्हेस्ट केले तर आपल्याला किती म्हणजे उत्पन्न मिळेल त्याच्यापासून त्याची कॅपॅसिटी किती असेल 80 अंड्यांची असेल 80 अंड्यांची मशीन ओके चला जर तुम्ही कमेंट करा आता हे हा वेळ नाही हा ब्लॉग आहे गिव्या पण इकडे आली आहे मला सहज आठवलं की हा काहीतरी बोलावं आणि तुम्हाला काहीतरी बिझनेस मिळेल म्हणजे काहीतरी तुम्हाला आयडियाज मिळतील मला तुम्ही क्वेश्चन करतात की काय दादा बिझनेस केला पाहिजे वगैरे मी वाचलेत कमेंट तर असं वाटलं आणि ह्याचा बिझनेस बेस्ट वाटला कसं ना अंडं टाकलं की पिल्लू पण तुम्ही काय असे दुकानावरची अंडी नका नेऊ त्याच्यासाठी प्रॉपर गायडन्स दिलं जाईल तुम्हाला की त्यासाठी तुम्ही जर कमेंट केले आणि मला जर कमेंट ऍटलीस्ट 5 पण कमेंट आले ना मी पूर्ण डेफिनेटली पूर्ण एक व्हिडिओ बनवीन ब्रीफली ह्याच्या फॅक्टरीचा व्हिजिट आणि सगळ्या डिटेल्स सगळं ओके सागर डन चला मग आता भूक लागली
सॉरी रिया तुला इतका वेळ आम्ही थांबवलं पण काय करणार ऍक्च्युअली त्याची तयारी करणं मग त्याच्यानंतर त्याला पकडावं लागतं कारण तो इकडे तिकडे पळतो मग हिची तयारी मग ही त्याला पकडत मग माझी तयारी सो आम्हाला वेळ झाला आणि ते गिव्या चला तर जाऊया आपण पंचमी बोईसर आणि फायनली आम्ही बोईसर मध्ये आलो स्पर्श इथे झोपलाय खूप रडत होता तो काय माहित का हे गिव्या तुझ्या कानातले खूप छान आहेत का काय रे हसतोस तर आता येईल पंचमी की माझ्या मला विकलं वाटत दुसऱ्यांकडे दिलेला रिया काकीकडे होता पुढे होता आणि थोडा वेळ बसल्यानंतर त्याला आवाज असा वेगळा आला तर मग तो रडायला लागला आता असाच झोपेल तर बरं आहे म्हणजे आम्ही दोघं जीवू शकतो हळूहळू नाही तर मग आधी ही नंतर मी नंतर किंवा मी किंवा नंतर ही असं बघून ठेवा तुमचा येईल कधीतरी टाइम ठेवा मी आलो बोईसर पंचमी ओके चला कुठलेला स्पर्श म्हटलं स्पर्श स्पर्श बेबी सागर किंवा रिया काहीतरी ऑर्डर करा काय बघतोय एकदम कन्फ्युज झालं की नवीन जागेवर कुठे आणलं यांनी मला टेन्शन आलं त्याला तुला असं वाटत नाही सिंचन सारखं हे सिंचन बघायचं तू कार्टून ते हसतो ना सागरावर लगेच बसून बघ असं बसले कसं बसले बबडू कसं बसले चला आता बघ थोडस ओळख खेळायला लागलाय आता तो रिया काकीकडे रियाकडे बोलतो मी तर आता आम्ही एक स्टार्टर ऑर्डर केलंय काय केलंय सागर आपण चिकन क्रिस्पी अजून काय काहीनी केलं चिकन 65 आणि आमचं चिकन क्रिस्पी आणि थोडासा थम्सअप आणि बघ नंतर मेन कोर्स सोनू मला विसरलंय मस्त मजा आले बघ ना बघतोय ना बघतो इकडे लाईट्स बघतोय स्पर्श बेबी स्पर्श बेबी छोटी सी प्यारी सी नन्ही सी ऐसा हसतोय खेळतोय असं जरा सुटका झाल्यासारखं गिव्याला वाटतंय ना कारण की बिचारी फुल डे इतके दिवस म्हणजे त्याच्या मागेच असते बस कोणीतरी आल्या मम्मी वगैरे तर नाही तर मी आणि मी खूप कमी रेल म्हणजे मी खूप कमी टाइम असतो त्याच्याकडे फुल टाइम तिला कधी कधी जेवायला पण नाही भेटत तो झोपत नाही पण तरी जेवू शकत नाही असं आणि स्टार्टर आलाय नेमकंच बात करता करता क्या आहे हे शेजवान 65 ठीक आहे ठीक आहे बाबा स्पून दे मला स्पून दे अगर या तू दे बस झालं एक कळटा खाण्याची गोष्ट तुला कळते आता आता तू खाल्लं ना असं तोंडाकडे बघणार म्हणजे आपल्याला काय नाही बरोबर असं करतो तू त्याला घे बघ सागर ब्लॉगरची लाईफ अशी असते एन्जॉय नाही करायचा फक्त व्हिडिओ काढायचे बघून असं वाटतं एखाद्याला की हा खूप मजा करतात पण व्हिडिओ करावे लागतात ठीक आहे मी तुला भरवतो तू ह्याला घे ठीक आहे ओके मम्माकडे आलाय आ करा कामाला भरवतो मी हा चिकनचा पीस बाबू आ 65 मस्त असेल 65 मला काय एवढं आवडलं ना तुझं 65 हे नाही असं नसतं असं नसतं बोलायचं ना मला नाही तर हा चला चीयर्स करा हा बघा इकडे ना गाणी ऐकतोय आणि इकडे आलंय चिकन क्रिस्पी ग्रेव्ही मध्ये एकदम बकवास होती विचारू शकता मी तुम्हाला रिव्ह्यू आहे ना
बोयसन मध्ये असेल त्याने खाल्ले असेल त्याला माहित असेल पंचमी मध्ये फेमस आहे पण हनी ग्रेव्ही मध्ये मस्त ड्राय मध्ये मस्त लागते खूप रडतोय आणि गिव्ह गेली तिकडे ऐकत येत नाही बघितलं असं असतं हे मी ट्राय केलं पण माझ्याकडे राहत नाही ह्यानी पण ट्रेक केलं तिने पण केलं आता त्याला इकडून जायचंच आहे घरी हा बघा तिला जेवण पण देत नाही जस्ट स्टार्टर आलं आता मी कोर्स येतो आहे स्पर्श बेबी तो बोलला ना थोडा वेळ जागा ऍडजस्ट केली त्यांनी आता नाही करणार तो जबरदस्ती नाही करायची असं मला कशो दाडा काय झालं स्पर्शला स्पर्शला ना असं बंद बंद आवडत असं त्याला फक्त त्याला गाणे दाखवत होता इकडे इकडे ना रस्त्यावर ना तो असतो वाईट ना ते सगळं फक्त कसं बघतोय आता कसं गपचूप राहिलं रे थोडं मध्ये तिकडे थंड थंड ए सी मध्ये दे ना इकडे गरमीत आणतो तू पण मला ना की एक काम कर तू जाऊन घे नको तू जाऊन घे मी बघ इकडेच थांबत्या त्याला घे ना मी खाले आता तू नको नको मला बस झाले मला फक्त थोडस थम्सअप घेईल बाकी बस झाले सागर आला आपल्या शाळेत मेन कोर्स आला का नाही कुठे गेला अरे ह्याला इकडे गाड्या वगैरे बघतो ना अरे येत दोन मिनिटं काका कुठे सनो कुठे आहे काका हा अच्छा कसा आवाज करत होता बघितला ना सागर आतमध्ये हा सागर थोडा आधी बोलत होता आपण त्याला कोणत्या जबरदस्ती जागेवर नाही ठेवू शकत पण नाहीच ठेवू शकत तो कसा करतोय बघ आली 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 चांद मामा आलाय खाना आ गया आपका चलो दे दे हा सागर घे तुझे ना खाऊ तर गिव्या तिकडे त्याला बघणार आहे आणि आता आम्ही काय करणार मी थोडं खाऊन घेतो मग तिला त्याच्यानंतर मी त्याला तू ह्या बाजूला शिफ्ट हो आणि तिला इकडे बसवायला पण तो बसून नाही देत ना त्याला फिरायचं असतं आणि ते पण इकडे पण नाही त्याला बाहेरच जायचं त्याला थोडस दाखवत तिकडे आपण टेबल बाहेर राहिला चला मग तर हे काय आलंय सागर आपलं चिकन टिक्का मसाला चिकन टिक्का ना आणि रोटी चलो स्टार्ट काय पाहिजे तुला तुला देतो पण एक घास खाऊन जा ना मी भरवतो चलो ठीक आहे तर ही आहे रिया गिव्याची हैदराबादी इकडची फेवरेट त्याच्यावर ही ग्रेव्ही भेटते खायला पण खूप आवडते आणि आम्ही एक टाइमला खूप खायचो मे बी 2016 मध्ये ना 2016 मध्ये वगैरे आम्ही एकत्र त्या टाइमला फिरायचो या इकडे ही हैदराबादी खायचो तेव्हा खूप छान होती अजून पहिल्यांदा टेस्ट करत बघू पण आज तुला मेन कोर्स बद्दल काय म्हणणं आहे कसं आहे आज पण आता ही जी आपण जी भाजी मागवली ती खूप छान आहे स्टार्टर दोन्ही एवढे खास नव्हते काय मला पण नाही आवडले थम्सअप मात्र मस्त लागत तर ह्याच्यामुळे ही जेवली नाही मग तिला आता ते पार्सल घेतोय आणि मगच काय असतं आम्ही थोडंफार जेवलो दे आता त्याला माझ्याकडे पच्चूला झोप आली ना ए खूप कंटाळला येतो आता काय झालं याला झोप आले आणि घरी जायचंय जाऊ हा जाऊ हा जाऊ हा घरी जाऊ अरे बाप रे पाऊस पडे कसं नाही आता मला समजत नाही आता कार पर्यंत काय नाही एवढा कुठे थोडा थोडा अरे त्याला पण तो लहान आहे ना तू सगळं पाणी पडतो त्याच्या हातावरची तू ते तोंडात अजून नाही का घालणार ठीक आहे रे हा ठीक आहे ना लहान आहे तू लवकर गाडी हा 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 लवकर लवकर खोल 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 लवकर 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 खोल खोल अरे खोल ना
आता खरच जोरात आला. अशा प्रकारे जेवण झालंय. नशीब करू डोकं नाही भिजू ना ना भिजू हा म्हणून आणि चांगला व्ह्यू होतो ना. चला मम्मा पाहिजे. चला मग आता जाऊया घरी. हा थँक्यू व्हिडिओ काढल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद SM इन्क्युबेटर्सचे. वाव आणि असा सुंदर असा इकडे पाऊस. काल पण आमच्याकडे पाऊस पडला. कोणाकडे पाऊस चालू झालेला आहे आणि आज सुद्धा जरा कमेंट करून सांगा. आणि हे बघा संदूरपूर मस्त सुंदर असा पाऊस पडला. गिव्याला संदूरच्या बाहेर निघायचं होतं पण पाऊस आलाय त्यामुळे ते पॉसिबल नाही आहे. ठीक आहे मस्त वाटत. हे ओपन केलं तर हे दोघं पण भिजतील. ओके बरं बरं बघूया. जाताना आपल्या पालघरमध्ये जर पाऊस नसेल तर तू ह्याच्यामध्ये जाऊ शकते ना. आणि हे रिया कडे गेलंय. अरे वा हे काय केलं काकीनी काकानी. अरे काढवर त्याला बाहेर वरती इधर देखो तो पाऊस बघतो आणि सगळीकडे असं इकडे तिकडे बघतोय आणि सगळेच त्याला बघतायत. आणि हे टाकलू बाबू. बाबू थकला. काय पण नाही बोलत आहे पण त्याला एवढी मजा आली ना सगळं पुढेच बघत होता माझ्या कॅमेऱ्यात एकदा पण नाही बघत. स्पर्श ए स्पर्श बेबी थकला रे हाक मारून. अजून थोडा मोठा झाला की कोण रे माऊकडे गेले. रिया माऊकडे रिया काकी आधी मी बोलत होतो हा पण आता आम्ही डिसाईड केलंय म्हणजे आता ते बोलतील आधी काय होतं. हा आता तिने डिसाईड केलं की मला आंटी नको काकी नको मग ते माऊ. त्यांना सांग आम्ही आपण कधीपासून फ्रेंड्स आहेत ते आणखी सांगितलं ना. मी सांगितलं हा सांगितलं. आता आम्ही तुमचं सांगितलं का नाही मी आधी तुमचं 8 वर्ष प्रेम होतं लग्न झालं आणि आपण किती एकच वर्ष एकत्र. हा तर ही थोडस काय सांगते तर सागर आणि रिया यांचं 8 वर्ष प्रेम होतं आणि असंच मी इंट्रोड्यूस करतोय ब्लॉग मध्ये. आणि नंतर त्यांचं 8 वर्षांनी लग्न झालं. आज 6-7 महिने 8 महिने झाले ना. 6-7 महिने कधी झालं होतं पण ठीक आहे. तेव्हा तू किती होता 12वीत होता हा आणि ही मे बी 10वीत होती. तर खूप छान. कमेंट करा तुम्हाला हे आवडले असतील तर व्लॉग मध्ये नवीन कॅरेक्टर तुम्हाला आज बघायला भेटले हे ना. कारण की तेच माणसं येत होते आतापर्यंत एकत्र फिरायचे ना. तेव्हा काय टेन्शन नसतं ना जॉब अँड ऑल तर आम्ही फुल टाइम फिरायचं आणि खूप मजा करायचं आणि आज इतक्या टायमानंतर एकत्र आले. बघूया आता नेक्स्ट फ्रायडेला. आज फ्रायडे आता नेक्स्ट फ्रायडेला यांना आता डिनरला इन्व्हाइट केलंय आम्ही तर बघू कसं काय. आणि आता आम्ही फिरायला जाऊ तिथे आमच्या बरोबर हे असणार आहे. किती खुश झाली आणि हा इकडे खेळतोय. आणि एक वेगळीच खुशी आहे तू असता ना कधी आपल्याला फार जुने फ्रेंड भेटल्यावर कसं फील होतं तसं एक वेगळंच फार छान वाटत. कुठे गेला रे बाबू ते चांदो मामा गेला. पाऊस आलाय. हो टाइम अप जितका टाइम राहिला 15-20 मिनिट तरी राहिला. अरे मला फालुदा पाहिजे होता पण आता चला जाऊ जाऊ भेटेल भेटेल. आता बघता पाऊस खूप वाढलाय. बापरे आपल्याचा प्रयत्न करतो मी किती आवाज येतो त्याच्यावर कळत असेल. काय दिसतच नाही थोडं थोडं बघ ना. सकाळी मला वाटलं रात्री बनवते. 4 ला जातात ना. तीनला उठून चपाती भाजी त्यांना चहा बनवते. पण आता कसं मी एक दिवशी आता प्रेग्नंट झाल्यानंतर मी एक दिवशी उठलं की मला उलट्या झाल्या सकाळ सकाळ. म्हणून मग मी आता सध्या मॉर्निंग सिकनेस म्हणून मी रात्रीच बनवते. आता ते बरं आहे म्हणजे झोप पण नाही म्हणून. आणि कसं प्रेग्नन्सी म्हणजे सकाळ सकाळ झोप फार लागते आणि त्या औषधांना झोप येते ना. बापरे मला ते दिवस आठवले ना का सगळं मी सगळं फील करू शकते कसं त्रास असतो फार त्रास असतो ना बाबू. तू माझा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये मम्मांचा कसं त्रास झालेला.
तो इकडे व्यस्त आहे. मजा आली ना? किती पाणी पडतंय बाबा. आधी बेबी झाला ना सागर, तेव्हा हा ना इतका पॅकेज त्याच्या पाठी, फुल टाइम त्याला असं बघत राहायचं, नोटीस करायचं काय असं आहे तसं आहे. आणि आता काय नाही, आता फक्त माझ्याकडे सोडतो आणि पळतो बाहेर निघायचं बहाना. एक 10-20 मिनिट सांभाळेल आणि नंतर पळेल. म्हणजे कसं सांभाळले तू याला गिव्या, मला सांगतो. आई सांभाळायचं काम करते, बाबा हा त्यांचं पुढे कसं फ्युचर घडवत राहील त्याच्या मागे असतो. आधीच्या ब्लॉग मध्ये जाऊन बघा आणि अजूनपर्यंत काहीतरी सरप्राईज आहे, तुम्हाला लवकरच कळेल. आणि आता इला समोसा बोलतो, फालुदा बोलू दे ना. आपल्या आपण आपल्या पक्षाचं खातोय काय सागर. आणि आपलं मन आहे हा, बरोबर ना, आपलं पोट आहे. चला ठीक आहे, तर आता आम्ही आलो ते शर्मा अंकलच्या घरी फॉलुदा यायला. 11 त्यांची गाडी बंद होते, पण आता इकडे टिंग टॉंग करणार आहे मी. आणि तुम्हाला पण हा ऍड्रेस देऊन देतो बघा, हा ऍड्रेस आणि हे वाला घर आहे. हे वाल हे एक मिनिट विचार. मी आईस्क्रीम खाईन, फालुदा वगैरे मी नाही खात. काय बघते पूपू हे बघा, त्याशिवाय तो कार मध्ये राहणार नाही, एका जागी नाही राहत. माहिती ना, त्याला बेडवर खेळायचा टाइम झालाय. अरे एवढा जवळ फोन पकडू नको, थोडा लांब पकड, सवय लावू नको मोबाईलची. मी तुला आधी कमेंट करते, सागरला काय बोलायचं. हा आणि आता खूप मस्त वाटत आहे, थोडा हवेचा नॉईस असेल. स्पर्श इकडे खालती आहे माऊकडे आणि इकडे कसं वाटत ठीक आहे. मी जाऊ खाली जाऊ बाबू. हा हा चला चला असं पण चालेल. हा हा हे मस्त. अरे वा अरे वाढे जाते रियाकडे ना फोन. अरे वा चालत. अरे वा स्पर्श आम्हाला फिरायला घेऊन चाललंय. अरे वा गली घेऊन आला काय सोनं. अले वा 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 अले अले म्हणायचं येतो तो पकड इधर पकड. मजा आली वाटत ना. चला आले घरी. पण कुठे आहे ना घे त्याला. तूच मागितलं त्याला घेऊन चालले बाबू. बाय बाय. हॅलो छोटी सी प्यारी सी नन्ही सी ऐकुई परी अच्छा इथे इथे आवडलंय त्याला गाडी. बाय. आणि तू खूप सुंदर दिसतेस, दाखव इकडे बघ. मस्त बच्चाला तू घे ना. खूप मस्त झालं आपला छोटासा डिनर आजचा. आणि हा विभास ना मी सांगू इच्छितो की तुम्हाला जरा व्हिडिओ म्हणजे तो मी जे बोललो होतो हा ते बिझनेस बद्दल तर तुम्ही कमेंट करा. ते सर आहेत आणि हा मॅडम आहेत आणि तो आपण व्हिडिओ घेऊन येऊ. बाय बाय. चला बाय गुड नाईट. ओके तर हा ब्लॉग इथेच संपलो. आता आम्ही जातोय घरी आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तिथपर्यंत बाय बाय. लव्ह यू ऑल. बाय बाय. बाय.